अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। दिनांक 4 जून रोजी सायंकाळी 5:30 ते 6:30 वाजेच्या दरम्यान शेगावहून जामनेर जाणारी बस क्रमांक MH40N9695 व मांडवा खुर्द तालुका जामनेर येथून देऊळगावला जाणारी मोटरसायकल क्रमांक MH19AL8068 हे दोन्ही वाहने समोरासमोर धडकल्याने भीषण अपघात झाला आहे। अपघातामध्ये सलीम उमरखा तडवी राहणार देवारी तालुका सोयगाव हा व्यक्ती जागीच ठार झाला आहे, तर त्याची पत्नी सलीमा सलीम तडवी यांना जबरदस्त मार लागल्यामुळे त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी जळगाव येथे खाजगी रुग्णालयात हलवले आहे। ही बाब फत्तेपूर येथील पोलिसांच्या निदर्शनात आल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन मृतास जामनेर उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी रवाना केले। या घटनेचा पुढील तपास ASI शिंपी व त्यांचे सहकारी करत आहेत। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।